पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 1 ते 4 एप्रिल दरम्यान विविध दारू जप्तीच्या कारवाईत 2,50,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 1 ऑटो, 2 दुचाक्या अशी 3 वाहने व 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम व दीपक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण यांच्या भरारी पथकाने केली.